maga pamada pare re gamada ni sa ni ni da pare kare ne da ni re gamada ni sa e ri ale ni re gama pare gamada ni sa mamada ni sa ni ni da pare kare sa ni re gamada ni sa ni mada ni sa ni mada ni sa e ri ale रियाज एप्लीकेशन जो बहुत ही खास ग्राफिक डिजाइन के साथ बनाया गया है, जिस वजह से नए गायन सीखने वालों को अति सहजता से गायन कला को सीखना संभव है। आप इस ऐप की मदद से इंडियन क्लासिकल म्यूजिक, साउथ इंडियन क्लासिकल म्यूजिक, बॉलीवुड सॉन्ग्स और बहुत कुछ सीख सकते हो। मैं भी यह ऐप यूज करता हूँ, आप भी यह ऐप डाउनलोड जरूर करें। मैंने डिस्क्रिप्शन में लिंक दे दी है। नमस्कार, हार्मोनियम प्रफुल्ल यूट्यूब चैनल वर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। संत नामदेवांचा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हा अभंग घेऊन मी आज आलेलो आहे। हा अभंग पुरुषांनी काळीतींच्या स्वरात म्हणावा वाजवावा, तर महिलांनी काळी एकच्या स्वरात दिलेले नोटेशन गावे वाजवावे। अभंगाचे नोटेशन लक्षात घेण्यापूर्वी आपण यातील रागांची व स्वरांची माहिती घेऊया। अभंग राग मिश्रपिलू या रागावर आधारित आहे, म्हणून या अभंगात अनेक वेगवेगळ्या रागांच्या छटा तुम्हाला दिसतील। भैरवी, किरवाणी, मेघ इत्यादी अनेक रागांच्या छटा यात वापरलेल्या आहेत। एखादी सुगम संगीताची रचना अभंगाची चाल हुबेहूब रागावरही आधारित असू शकते किंवा अनेक रागांच्या मिश्रणावरही आधारित असू शकते। या अभंगाच्या नोटेशनमध्ये कोमल आणि शुद्ध असे दोन्ही गांधार व धैवत वापरलेले आहेत। चला तर मग या व्हिडिओमध्ये मी जेवढा अभंग शिकवणार आहे तेवढा आपण सुरुवातीला ऐकूयात, त्यानंतर अभंगाचं एक एक ओळीचं नोटेशन लक्षात घेऊयात। जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल या विठ्ठल कृपा केली, कृपा केली, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी। जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास, 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 पांडुरंगी जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो अनेक दैवता मेघे माझे चित्त, अनेक दैवता मेघे माझे चित्त, गोड गीत गाता विठोबाचे, गोड गीत गाता विठोबाचे, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, कृपा केली, जन्मो जन्मी।
चला तर मग अभंगाच्या एक एक ओळीचं नोटेशन पाहूयात. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही गरेनी पसासा पधमामा गरे मग गरे सा गरेनी पसासा पधमामा गरे मग गरे सा जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले गरेनी पसासा पधमामा गरे मग गरे सा जन्मो जन्मी आम्ही गरेनी पसासा जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले पधमाम गरे मग गरे सा तेव्हा या विठ्ठले सारे माम धप धप मप ध ध ते माया विठ्ठले ते माया विठ्ठले सारे माम धप धप मप ध ध ते माया विठ्ठले कृपा केली मग मग गरे सा कृपा केली निप मग मग गरे सा कृपा केली निप मग मग गरे सा ते माया विठ्ठले केली जन्मो जन्मी आम्ही. इथपर्यंत ध्रुवपद झालं. आता आपण पहिल्या कडव्याचं नोटेशन लक्षात घेऊया. पहिलं कडव शुद्ध गांधार पासून सुरू होत. जन्मोनी संसारे जन्मोनी संसारे गामरे गरे सामरे सानी झालो त्याचा दास पनी सागर गरे गरे सा जन्मोनी संसारे झालो त्याचा दास गमरे गरे सामरे सानी पनी साग गरे गरे सा. माझा तो विश्वास ही ओळ वेगवेगळ्या प्रकारे गायलेली आहे. ती कशी आहे ते आपण लक्षात घेऊयात. पहिल्या वेळेस माझा तो विश्वास प प प ध प मग म प मग माझा तो विश्वास. दुसऱ्या वेळेस माझा तो विश्वास प प प धनी धनी ध प मग म प मग माझा तो विश्वास. तिसऱ्या वेळेस माझा तो विश्वास सा ग प प म प म ग म प म ग म सा माझा तो विश्वास सा ग प प म प म ग म प म ग म सा. चौथ्या वेळेस माझा तो विश्वास सा ग नी नी सा सा
माझा तो विश्वास, माझा तो विश्वास सागनी निसासा, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी निप मग मग गरेसा, पांडुरंगी निप मग मग गरेसा, जन्मो जन्मामी बहु पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा केली जन्मो जन्मिया। दुसरं कडवं वेगळ्या चालीवर आधारित आहे, जे की पहिलं आणि शेवटचं तिसरं कडवं हे एकाच चालीवर आधारित आहे, म्हणून आपण दुसऱ्या कडव्यामध्ये काय बदल केलाय तो लक्षात घेऊया। माझ्या मते दुसरं कडवं हे मेघ रागावर आधारित आहे, जो की असा आहे, पणी सारे नी रे सारे मारे रे रे पा मारे नी, पणी सारे नी रे सा। या पद्धतीने मेघ रागावर हे दुसरं कडवं आधारित आहे, याच्यातही पुन्हा दुसऱ्या स्वरांचाही उपयोग केलेलाच आहे, पण मूळतः या स्वर रचनेवर दुसरं कडवं म्हटलंय ते पाहूया आपण। सानी रे सानी प म ग ग म प नी सा ग म ग ग म प ग म ग रे नी सा, प नी सा रे म रे प म रे रे म प नी म प म रे रे नी रे सा। या कडव्याची सुरुवात कनस्वराने केलेली आहे आणि इथे आपण या संदर्भातून तो कसा घ्यायचा ते लक्षात घेऊया। आपल्याला ऋषभ हा स्वर वाजवायचा आहे, पण म चा कण घेऊन वाजवायचा आहे। मग मी नोटेशन मध्ये सुद्धा तसं लिहून दिलंय, म छोट्या आकारात रेच्या वर लिहिलेला आहे, तर त्याचा उपयोग कसा होतो ते बघा। रे रे नी नी सा, रे रे सा नी, सा कनस्वर आहे नी साठी आणि म कनस्वर आहे रे साठी। नोटेशन वर पाहून आणि प्रत्यक्ष माझं वादन पाहून तुम्ही ते लक्षात घेतालच। अनेक अनेक दैवता मेघे माझे चित्त, अनेक दैवता मेघे माझे चित्त, अनेक दैवता निघे माझे चित्त, अनेक रे रे सनी। रे साठी म चा कण वापरत आहोत आपण। रे रे नी नी सा रे सा नी प, अनेक दैवता निघे माझे चित्त, पनी सारे मारे रे प निघे माझे चित्त, अनेक दैवता निघे माझे चित्त, गोड गीत गाता विठोबाचे, रे मरे मरे सारे मा पध रे मरे मरे सा सारे मा पध, गोड गीत गाता विठोबाचे, रे मरे मरे सारे मा पध निध प म प प, गोड गीत गाता विठोबाचे विठोबाचे, निप मग मग गरेसा विठोबाचे, जन्मो जन्मियामी बहु पुण्य केले ते माया विठ्ठले कृपा के।
केली जन्मो जन्मिया। दुसऱ्या चरणापर्यंत मी अभंग तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं कारण असं की पहिलं कडवं आणि तिसरं कडवं एकसारख्या चालीत आहे, दुसरं कडवं वेगळं आहे ते आपण पूर्णतः पाहिलेलं आहे, म्हणून तिसरं कडवं मी या व्हिडिओमध्ये देणार नाही, तुम्ही पहिल्या कडव्यानुसारच तिसरं कडवं वाजवावं मी अशी विनंती करतो सर्वांना। आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट द्यायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।